मला त्याच्यावरती काही प्रतिक्रिया द्यायची की नाही द्यायची, मला वाटतं प्रत्येक पक्ष जो आहे हा त्याचा त्याचा उमेदवार त्या ठिकाणी उभा करतो. तशा प्रकारे जे आहे ते विरोधकांनी देखील या ठिकाणी उमेदवार जो आहे तो कल्याण लोकसभेमध्ये उभा केलेला आहे. पण या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे हे अगोदरच काम जे आहे या ठिकाणी चालू आहे. गेली 10 वर्ष या कल्याण लोकसभेचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास कार्य जे आहे ते या ठिकाणी केलेली आहेत, काही सुरू आहेत. गेल्या 10 दिवसापासून प्रचारसुद्धा या कल्याण लोकसभेमध्ये जिल्हाप्रमुख गोपालजी लांडगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आजही भरपूर बैठका नगरसेवकांच्या असतील, शाखाप्रमुखांच्या असतील, पदाधिकाऱ्यांच्या असतील, काही समाजाच्या असतील, काही प्रतिष्ठित लोकांच्या असतील, या सगळ्या चालू आहेत. आणि निवडणुका ज्या आहेत ह्या उमेदवार कोणी जरी असला तर त्या निवडणुका निवडणुकाप्रमाणे ज्या आहेत ते त्या ठिकाणी लढल्या जातील. आणि नक्कीच 2 वेळा ज्या या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने लोकांनी जो आहे शिवसेनेचा खासदार जो आहे तो या ठिकाणी येऊन जिंकून दिलेला आहे. याही वेळेस विकासाच्या मुद्द्यावरती जे आहे ते आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. जो गेले 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, त्याचबरोबर या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राकडून निधी असेल. मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो मतदारसंघामध्ये आलेला आहे आणि त्याच्यावरतीच आधारित जे आहे या ठिकाणी प्रचार जो आहे तो आमचा सुरू आहे. आणि येणाऱ्या 2024 म्हणजे ही जी निवडणूक होणार आहे आता 20 तारखेला, त्याच्यामध्ये देखील लोक विकासाला मतदान करतील, महायुतीच्या उमेदवाराला मतदान करतील आणि गेल्या वेळापेक्षा जास्त मताधिक्याने जे आहे तो पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार जो आहे तो निवडून येईल. श्रीकांत शिंदे यांना शिवसैनिकांनीच निवडून दिलं होतं, मात्र आता हे शिवसैनिक मला वाटतं उमेदवार समोरचा कसा आहे याच्यावरती न जाता आपण प्रत्येक निवडणूक जी आहे ही निवडणुकीप्रमाणे ते उमेदवार कसाही जरी असला तरी प्रत्येक निवडणूक जो आहे उमेदवार जो आहे हा ताकदवरच आहे असं समजून जे आहे शिवसैनिक जे आहे ते त्या ठिकाणी कामाला लागतात, काम करतात. म्हणून जे आहे ते ह्या गाठीभेटी असतील, पक्षाच्या निवडणुका पक्षाच्या बैठका असतील, महायुतीच्या बैठका असतील ह्या सुरू आहेत आणि ह्या त्या इलेक्शनपर्यंत जे आहे ते सुरू राहतील. मनसेचे काही पदाधिकारी आहेत त्यांची सुद्धा आपण भेटीसाठी आलेले आहात दुपारी वगैरे मनसेचे कार्यकर्ते. मला वाटतं सगळेच सगळ्या पक्षांशी जो आहे संबंध जो आहे तो आपला चांगला आहे. सगळ्या पक्षांच्या म्हणजे पॉलिटिक्स एका साईडला पण पर्सनल संबंध जे आहे ते प्रत्येकाच्या असतात, त्याच्यातून जे आहे ते गाठीभेटी जे आहे ते होत राहतात. आव्हान केलं होतं तुम्ही, आदित्य ठाकरेंना आव्हान केलं होतं, मात्र सुषमा अंधारेंची देखील चर्चा होती, मात्र हे उमेदवार न देता एक स्थानिक उमेदवार दिला. मला वाटतं हा प्रश्न जो आहे तो तुम्ही त्यांना जाऊन विचारला पाहिजे.